नमस्कार, माझं नाव आहे शेख आरफात रफिक साब, वर्ग 8वा. शाळेचे नाव आहे नराश्याम विद्यालय रातोळी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आलेला मुख्य विषय म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व गणित. त्यातील निवडलेला उपविषय म्हणजे शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापर, योग्य संसाधनावरील नवकल्पना, ज्यांच्या आधारे बनवल्या गेलेल्या उपकरणाचे नाव आहे पर्यावरणपूरक कूलर व शीत कपाट. आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या जीवन उपयोगी नवनवीन यंत्राचा शोध लागत आहे. अशा शोधामुळे भौतिक सुविधा मुबलक म्हणजे भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळे आपले जीवन सुखी आणि समृद्ध झाले आहे. पण याचा फायदा आपल्याला म्हणजे मानवजातीलाच होत आहे, इतर अन्य जीवांना व पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. म्हणून अशा शोधात काही सुधारणा करून पर्यावरणाची हानी थांबवता येते व आपल्यासह इतर सजीवांचा होणारा त्रास रोखता येतो. म्हणून मी पर्यावरणपूरक कूलर व शीत कपाट तयार केलं आहे. एक 25 लिटर क्षमता असणारे रांजण घेतले, त्याला 3-4 छिद्रे पाडून त्याच्यामध्ये 1 इंची PVC पाईप बसून घेतला व त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी टाकून त्याच्या अवतीभोवती पोते बांधून घेतले व त्याच्या वरच्या बाजूस एक्झॉस्ट फॅन बसून घेतला व एका छिद्राचा वापर शीत कपाटासाठी केलेला आहे आणि त्याच्यामधील पालेभाज्या व फळे थंड राहावे यासाठी त्याच्या पाठीमागे कप्याकप्याने छिद्रे पाडून त्याच्यामध्ये टाकाऊ पेनीतील काचेचे पेनचे तुकडे बसून घेतले व त्याला विद्युत प्रवाह दिला. आजकाल वापरत असलेले AC आणि फ्रीजमधून CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू निर्माण होतो. या वायूमुळे ओझोन थर कमी होतो व पृथ्वीवरील जीवनसृष्टीस हानी पोहोचते. परंतु या कूलर व फ्रीजमधून कसल्याही प्रकारचा वायू निर्माण होत नाही, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते व पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. आजकालच्या कूलरला दिवसाकाठी 40 लिटर पाणी लागते, परंतु या कूलरला 10 लिटर पाणी टाकले असता तो आठवडाभर चालतो, त्यामुळे पाण्याची बचत होते. आजकालच्या कूलरला व फ्रीजला अधिक विजेचा उपयोग होतो, परंतु या कूलरला व फ्रीजला अधिक विजेचा उपयोग होत नाही, त्यामुळे विजेची बचत होते. आजकालचे कूलर व फ्रीज घेण्यासाठी अधिक खर्च येतो, परंतु हे कूलर व फ्रीज आपल्याला कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात. हा कूलर व हे फ्रीज कोणालाही तयार व दुरुस्त करता येतो. यातून नैसर्गिक थंड हवा मिळत असल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते व पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. तर हे कूलर गरीबातील गरीब व्यक्तींना परवडणारे, पाण्याची, विजेची व पैशाची बचत करणारे, पर्यावरणाची जपवणूक करणारे आपल्यासाठी एक वरदान ठरणार आहे असे मला वाटते. धन्यवाद.